मैत्रीपूर्ण वातावरणात ही निवडणूक होणार असून माझ्यासाठी कार्यकर्ता हा महत्वाचा आहे असं मत भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे. देशभरात लोकसभेचं वातावरण असून राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील, संजय काकडे, महादेव जानकर, नीलम गोरे, चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. तर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्यानंतर शहरात सर्वत्र ही लढत मैत्रीपूर्ण होणार असल्याची चर्चा सुरू आहे. नरेंद्रजी मोदी जे वक्तव्य करतात ते फार विचारपूर्वक करतात, अभ्यास पूर्ण करतात. आणि मी तुम्हाला दाव्यानी सांगतो की राजकारणात व्यक्ती कोण उभी आहे त्यापेक्षा विचार मंथन काय चालू आहे. आपल्याला 77 साली आठवत असेल, आपल्याला 84 साली आठवत असेल. आणि म्हणून जनतेने जर एकदा निर्णय घेतला तर सका पाटलांना हरवताना जॉर्ज फर्नांडिस असं म्हणाले होते की आपण सका पाटलांना हरवू शकता. आज बारामतीमधील जनता असं म्हणते की आम्ही ह्या आघाडीला आणि राष्ट्रवादीला हरवू. आणि एक चमत्कार तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात दिसेल. कारण मी असं म्हणतो की राजकीय जीवनात मी कधी कोणाला शत्रू मानलं नाही आणि मानूही नाही. समाज ठरवत असतो, मतदार ठरवत असतात, त्याचा निर्णय सर्वमान्य असतो. माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावं लागतं, तेव्हा ही लढत देखील मैत्रीपूर्ण होईल. पण यावेळच्या निवडणुकीत राज्यात 48 पैकी 45 खासदार भाजपचे असतील तर पुण्यात मोहन जोशी यांचं डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास संजय काकडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये इतिहास घडेल. आत्ता आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही भारतीय जनता पक्षाने शिवसेना म्हणून 48 जागा लढवतोय. त्याच्यामध्ये 46 जागेचा निकाल आजच लागलेला आहे. राहिल्या 2 जागा बारामती आणि नांदेड, त्याही दोन्ही जागा आम्ही 1.5-2 जागाच्या फरकाने नक्कीच जिंकू. येणाऱ्या 22 दिवसामध्ये दिवस रात्र आम्ही तिथं काम करून त्या दोन्ही जागा आम्ही जिंकून आणू. आणि राज्यामध्ये नाही देशामध्ये इतिहास घडेल ही सगळ्यात जास्त टक्केवारी 48 पैकी 48 जागा भारतीय जनता पक्षाने युती जिंकेल असं मी आत्मविश्वास दाखवतो. नाही आता आम्हाला आधी मला वाटत होतं की आम्ही 3 लाख मदतीने बापटसाहेब जिंकून देईल. पण मी आपल्याला सांगतो कदाचित काँग्रेसचं डिपॉझिटसुद्धा गोल होईल आणि आमचा उमेदवार 5 लाखात डिक्क्याने जिंकून येईल.